सध्या महागाई उच्चांक गाठत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. भाजीपालासहित लसणाच्या दराने 400 रुपये किलोचा उच्चांक गाठला होता. लसूण पूर्ण मरून गेला होता आणि लसूण पूर्ण कोसळ झाला होता, म्हणून नवीन लसूण मार्केटमध्ये येण्यासाठी 400 रुपये किलो लसूण विकत घेतला. लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढले होते. आवक अशी जर जास्त झाली आहे की जे लसण टिकाऊ नव्हतं म्हणून आवक जास्त होती. आता टिकाऊ लसण होईल तर आवक कमी होईल आणि लसणाचे रेट वाढेल. मात्र आता 4 महिन्यानंतर लसणाची आवक वाढल्याने बाजारात हेच दर 150 ते 180 रुपये किलोवर आले आहेत. आता सध्या लसणाचे पोझिशन 100 रुपयापासून ते 160 पर्यंत चालू आहे. मात्र हे दर कायम राहणार नसून वर्षाखेरीज हेच दर पुन्हा 400 रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 400 रुपयासाठी गेला होता लसण की नवीन लसण, जुना लसण पूर्ण मरून गेला होता आणि लसण पूर्ण कोसळ झाला होता, म्हणून नवीन लसण मार्केटमध्ये येण्यासाठी 400 रुपये किलोवर लसण विकण्यात गेला. नवीन लसण स्टार्टिंग होती, जुना पूर्ण मरून होता, त्यामुळे 400 रुपये किलो लसण विकण्यात गेला आणि त्याच्यानंतर लसण कमी होत गेला, डाऊन होत गेला की जास्त मार्केटमध्ये जास्त चलनमध्ये आला. नागपूर मार्केटमध्ये जास्त चलनमध्ये आल्यामुळे लसणचे रेट कमी झाले. लसणचे रेट कमी झाले आणि स्टार्टिंग पुन्हा शेवटमध्ये आता ते सुकत राहिले. लसण टिकाऊ होऊन राहिला आहे, नवीन लसण जुन्या लसणमध्ये कन्वर्ट होऊन राहिला, त्याच्यामुळे लसणचे रेट वाढून राहिले आणि येत्या काही दिवसामध्ये लसण पुन्हा वाढतीवर राहील. लसण राहील 280 रुपये ते 240 रुपये किलोपर्यंत. आता मार्केट रेट चालू आहे 180 रुपये 140 रुपये. छोटा लसण 140 रुपये, मोठा लसण 180 रुपये. या काही दिवसामुळे लसण जसं जसं सुकत राहील आणि जसं जसं टिकाऊ होईल लसणचे रेट वाढत राहील. लसण जाईल 240, 300 ते 280 पर्यंत. या पोझिशनवर जाऊ शकतात. रेट कमी झाल्यामुळे लसणचे रेट कमी याच्यासाठी झाले आहे की आवक भरपूर झालेली आहे. आवक अशी जर जास्त झाली आहे की जे लसण टिकाऊ नव्हतं म्हणून आवक जास्त होती. आता टिकाऊ लसण होईल तर आवक कमी होईल आणि लसणाचे रेट वाढेल. असं करायचं, अर्धा किलो घ्यायचं तर एक पाव घ्यायचं, अर्धा पाव घ्यायचं, त्याच्यामुळे आम्ही अर्धा एक टाकण्यापेक्षा अर्धा टाकत होतो. तशा पद्धतीनं आम्ही लसणाचा वापर केला होता. आता थोडा यूज बी करण्यात येते, थोडा कमी बी येते, कोणी कधी जास्त पण येते, अशा पद्धतीनं आता वापर करत आहे. आता तुम्ही संतुष्ट आहे लसूण कमी झाल्यामुळे? आता संतुष्ट तर नाही आहे सर, परंतु आता काही कमी पण येत आहे, कधी जास्त पण होत आहे, अशा पद्धतीनं आम्ही वापरत आहे. आणि यावर्षी उत्पादन कमी होतं म्हणून लसणचे भाव 400 रुपये होते. आता लसणचे भाव कमी झाले आहे कारण की आता नवीन कच्चा माल आहे, तो काय टिकत नाही, तो जसा जसा जुना होत जाईल त्याचे भाव अजून वाढेल. आता सध्या लसणाचे पोझिशन 100 रुपयापासून ते 160 पर्यंत चालू आहे. ते काही दिवसात जसा माल हा पक्का होऊन जाईल, हा लसणचे भाव स्थिर राहून जाईल आणि यावर्षी पण लसण कमीच आहे, तर आखरी नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पुन्हा यावर्षी 400 रुपयापर्यंत लसण जायची शक्यता आहे.